पहिला उत्सव गुढीपाडवा खरं म्हणजे या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भगवत तेज हे अनुभवता आलं आहे आणि अतिशय उत्साहाने लोक नववर्ष साजरं करतायत. श्री राम जन्मोत्सवाची सुरुवात देखील आज होते आणि मला विश्वास आहे हे जे नवीन वर्ष आहे हे सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आणि विशेषतः आरोग्याचं जाईल अशा प्रकारची ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना देखील केली आहे. आपल्या देशाला देखील हे नवीन वर्ष प्रगतीच्या नवीन शिखरावर पोचवेल ही देखील अपेक्षा आहे आणि यावेळेचं वेगळेपण असं आहे की एकीकडे प्रभू श्रीरामांची मिरवणूक आम्ही काढत असताना अयोध्येमध्ये प्रत्यक्ष रामललाचं मंदिर त्याचंही निर्माण आता अतिशय वेगाने होत आहे. त्यामुळे येत्या काळातला एखादा नववर्षाचा दिवस हा प्रभू श्रीरामांच्या सान्निध्यात अयोध्येला देखील साजरा करता येईल हे आता खात्रीलायकरित्या सांगता येत आहे. हो, मेट्रोच्या दोन प्रकल्पांचं आज उद्घाटन होत आहे पण महाविकास आघाडीकडून ताज्या पत्रिकेमध्ये सुद्धा तुमचं नाव नाही आहे. निमंत्रण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी जरूर उद्घाटन करावं. पण जनतेला हे माहिती आहे की या दोन्ही मेट्रो याचं काम देखील सुरू मी केलं होतं, अतिशय वेगाने ते काम पुढे गेलं होतं, काही कारणाने या सरकारमध्ये ते रखडलं पण आज ते सुरू होत आहे. आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण सगळ्या मेट्रो सुरू करा, आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो 3 प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढा. कारण मेट्रो 3 जी आत्तापर्यंत सुरू होऊ शकली असती ती अजून 4 सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो 3 रखडलेला प्रकल्प हा तात्काळ पूर्ण करावा. 9 कारशेड हे आरेमध्ये पूर्ण होऊ शकतं आणि मुंबईतली सगळ्यात महत्त्वाची मेट्रो लाईन मेट्रो 3 ही पूर्ण होऊ शकते. ते देखील सरकारने करावं, त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल. नवीन वर्ष काय संकल्प असेल भविष्यात? आजचा संकल्प देशाकरता आहे. आजचा संकल्प आपल्या देशाची सेवा करण्याची जी संधी ज्या प्रकारे मिळेल त्या प्रकारे त्या संधीचा उपयोग करून अधिकाधिक देशसेवा समाजसेवा कशी करता येईल हा प्रयत्न आम्हाला सगळ्यांनाच करायचा आहे. आणि मला असं वाटतं की यापेक्षा मोठा संकल्प असूच शकत नाही.